Hello students, today's lecture we will discuss about chapter number 3, natural resources. In the chapter next point, water resources. Okay, magcha videos madhe apan land resources baghitla, tyanantar deforestation baghitla, ata water resources, mag panyache srot kay ahet. Okay, tyamadhe ata first, it is the main constituent of hydrosphere and is a renewable resource. म्हणजेच वॉटर हा काय मेन कॉन्स्टिट्युएंट आहे किंवा मेन इम्पॉर्टंट फंक्शन्स प्ले करणारा एक ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा त्याच्याशिवाय काय होत नाही. कोणताच ॲनिमल किंवा कोणताच ऑर्गनिझम किंवा मग एनी लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स काय होत नाही त्याच्याशिवाय प्ले होत नाही. ओके, म्हणून दॅट इज कॉल्ड एज अ मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजेच काय, वॉटरची क्वांटिटी किंवा हायड्रोस्फिअर म्हणजे जमिनीतली पाण्याची लेवल किंवा पाण्याची पातळी आपण त्याला किंवा वॉटर टेबल आपण त्याला म्हणू शकतो. ओके, इट इज अ रिन्युएबल रिसोर्स. रिन्युएबल सोर्स म्हणजे त्याचं काय होतं, रिन्युएशन होतं दरवर्षी. जर समर सीझनमध्ये त्याचं इव्हॅपोरेशन होत असेल तर रेनी सीझनमध्ये त्याचं काय होतं, अपकमिंग होतं. ओके, म्हणजेच काय, इट इज अ रिन्युएबल सोर्सेस. देन इट इज नीडेड फॉर डेली यूज बाय ऑर्गेनिझम्स फॉर इरिगेशन, नेव्हिगेशन, इंडस्ट्रीयल यूज, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन अँड डोमेस्टिक यूज. मग वॉटरचा आपल्याला काय यूज आहे. ओके, मग कशासाठी डेली यूज आपण यूज करतो. ओके, ऑर्गेनिझम डेली त्याला यूज करतात. देन इरिगेशन पर्पज म्हणजेच काय, झाडांना पाणी देणं. शेतीमध्ये आपल्याला पाण्याची काय होते, डेली डेफिशियन्सी जाणवते, म्हणून आपण काय करतो, वॉटर त्याला डे बाय डे प्रोव्हाइड करत असतो. देन इंडस्ट्रीयल यूज, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वॉटरची काय आहे, क्वांटिटी किंवा वॉटरची डेफिशियन्सी असेल तर काय होत नाही, इंडस्ट्रीयल वर्क जे आहे ते डायरेक्टली स्टॉप होऊन जातं. देन इलेक्ट्रिसिटी, मग इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा वॉटरच काय तिथं अवेलेबल करावं लागतं. अँड डोमेस्टिक यूज म्हणजेच काय, आपल्या डेली यूजसाठी आपण वॉटरचा काय करतो, यूज करतो. देन वॉटर सायकल प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनिंग डिफरंट फॉर्म्स ऑफ वॉटर इन नेचर. मग वॉटर सायकल जे आहे, वॉटर काय करत आहे, मेन रोल किंवा त्याचं मेन इम्पॉर्टंट रोल्स किंवा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वॉटर काय करतं, त्याची जी फंक्शन्स आहे, त्याचे जे कॅरेक्टर्स आहे ते काय करतं, फॉलो करतं, प्ले करतं. ओके, देन देअर इज अ सर्क्युलेशन ऑफ वॉटर फ्रॉम सी टू लँड अँड बॅक. मग त्याचं काय, वॉटरचं सर्क्युलेशन होतं, सीमधून काय होतं किंवा समुद्रामधून वॉटरचं इव्हॅपरेशन होतं आणि तेच वरती गेल्यानंतर ते ज्यावेळेस रेनी सीझन येतो त्यावेळेस रेनी सीझन थ्रू ते काय होतं, इव्हॅपरेट झालेलं वॉटर इन रेनी सीझन कंडिशन्समध्ये आपल्याला काय होतं, परत अवेलेबल होतं. म्हणजेच काय, लँड अँड बॅक, म्हणजे लँडवरून काय होतं ते बॅक, सॉरी लँडवरून काय होतं, इव्हॅपरेट होतं इन एअर कंडिशन. ओके, आणि नंतर ते बॅक येतं इन वॉटर कंडिशन्स. ओके, देन नेक्स्ट वॉटर यूज अँड ओव्हर एक्सप्लॉयटेशन. मग वॉटरचा यूज आणि त्याचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन किंवा वॉटरचं जास्तीत जास्त काय होत नाही, फ्लोटेशन जर झालं तर त्याचं काय होतं. ओके, ह्युमन बीइंग्स डिपेंड्स ऑन वॉटर फॉर ऑलमोस्ट एव्हरी डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी. मग ह्युमन काय करतो आहे, त्याच्या ऑल एव्हरीथिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये वॉटरचं काय करतो आहे, व्हॅल्युएबल किंवा इन्क्लुडेशन करून घेतो आहे. ओके, वॉटर जर अवेलेबल नसेल तर ह्युमन त्याची ॲक्टिव्हिटी काय करत नाही, प्ले करत नाही किंवा ती प्लेच होत नाही. ओके, देन ए रॅपिड राईज इन पॉप्युलेशन अँड एक्सपान्शन इन इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर हॅव इन्क्रीज द डिमांड फॉर वॉटर मॅनिफोल्ड. ओके, म्हणजे इंडस्ट्रीलायझेशनमध्ये किंवा एक्सपान्शन म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा काय, वॉटरचा मेन रोल आहे. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, वॉटरचा यूज केला जातो. देन द यूज ऑफ वॉटर हॅज इन्क्रीज 4-8% पर इयर सिन्स 1950. मग वॉटरचा यूज 4-5% होतो आहे पर इयर. ओके, दर वर्षाला 4-8% काय केलं जातं, वॉटर यूज केलं जातं, हे 1950 काय केलं आहे, ऑब्झर्व केलं गेलं. देन द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ वॉटर व्हॅरीज अमॉंग डिफरंट कंट्रीज. मग वॉटरचा कन्झम्पशन किंवा वॉटरचा यूज करण्याचा जो रेट आहे तो वर्ल्ड वाईड कसा आहे, तो कंट्री वाईज कसा आहे, डिफरंट आहे. ओके, ज्या कंट्रीमध्ये वॉटरची डेझर्ट कंडिशन असेल त्या कंट्रीमध्ये वॉटर ऑलरेडी डिफिशियन्स आहे. ओके, म्हणजे किंवा वॉटरची क्वांटिटी कमी आहे, तिथं काय वॉटरचं डेझर्टिफिकेशन किंवा वॉटरची डेफिशियन्सी काय अवेलेबल आहे, म्हणून तिथं वॉटर
कमी यूज केला जाईल. ओके, आणि ज्या ठिकाणी वॉटरचं अवेलेबल आहे, लिमिटेड वॉटर आहे, तिथं काही वॉटरचं अनलिमिटेड तिथं यूज केला जाईल. ओके, देन ॲग्रिकल्चरल यूज मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर इन द वर्ल्ड विच इस्टिमेटेड टू अबाउट 70% ऑफ टोटल कन्झम्पशन. ओके, मग ॲग्रिकल्चरल जो पार्ट आहे, ओके, ॲग्रिकल्चरल यामध्ये काय केलं तर टोटल मॅक्झिमम 70% वॉटर काय केलं जातं, यूज केलं जातं. ओके, इन ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये देन ओनली अबाउट 1.1% इज फॉर डोमेस्टिक अँड म्युनिसिपल सप्लायज अँड द रेस्ट इन यूज बाय व्हेरियस इंडस्ट्रीज. ओके, मग त्यापैकी काय केलं जातं आहे वर्ल्ड वाईड थ्रू, म्हणजे 1.1% 1.1% एवढं वॉटर का कुठं यूज केलं जातं, म्युनिसिपल किंवा मग डोमेस्टिक यूजसाठी यूज केलं जातं. देन व्हेरियस इंडस्ट्रीजमध्ये त्याचं यूज केलं जातं. मग काय फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, त्यानंतर सिमेंट, डिटर्जंट इंडस्ट्रीज, टेक्सटाईल इंडस्ट्रीज, लेदर इंडस्ट्रीज, एवढ्या इंडस्ट्रीजमध्ये काय 1.1% वॉटर काय केलं जातं, यूज केलं जातं. देन नेक्स्ट पॉईंट ग्राउंड वॉटर. मग ग्राउंड वॉटर काय आहे ॲक्च्युअल, इट कॉन्स्टिट्युएट्स अबाउट 9.86% ऑफ टोटल फ्रेश वॉटर रिसोर्स. ओके, मग ग्राउंड वॉटर जे आहे म्हणजे ग्राउंडवरती जे अवेलेबल होतं ते वॉटर, त्याचं किती आहे 9.86% एवढं वॉटर काय केलं जातं, यूज केलं जातं किंवा त्याचा तेवढा रिसोर्स आहे. ओके, देन इट इज अबाउट 35 to 50 टाईम्स दॅट ऑफ सरफेस वॉटर सप्लायज. मग वॉटर सप्लाय किती होतं 35 to 50 टाईम्स एवढ्या वेळा काय केलं जातं वॉटर, ग्राउंड वॉटर यूज केलं जातं किंवा रिन्यू होतं. ओके, देन द ग्राउंड वॉटर इज कंटेन इन ॲक्विफायर्स. ओके, म्हणजे काय ॲक्विफायर्स म्हणजे काय वॉटरचे रिसोर्स आहेत. ओके, देन ए ॲक्विफर इज अ हायली परमिएबल लेअर ऑफ सेडिमेंट कंटेनिंग वॉटर. मग सेडिमेंट थ्रू किंवा जे सेडिमेंट्स म्हणजेच काय वाळू किंवा सँडी व्हिलेज आपण त्याला म्हणतो, तिथं काय होतं वॉटर तिथं प्रोव्हाइड केलं जातं किंवा वॉटर यूज केलं जातं. ओके, लेअर्स ऑफ सँड अँड ग्रॅव्हल आर अ गुड गुड ॲक्विफर व्हाईल द क्ले अँड क्रिस्टलाईन रॉक्स कॉल्ड ॲज अ ग्रेनाईट. ओके, मग जिथं ग्रेनाईट आहे, ओके, किंवा ग्रेनाईटच्या खाणी आपण त्याला म्हणतो, ओके, तिथं काय होतं वॉटरचं ऑलरेडी काय डेफिशियन्सी आहे. ओके, मग तिथं वॉटर काय केलं जातं कमी यूज केलं आहे. ओके, मग ॲक्विफायर म्हणजेच काय ते वॉटर तिथं जास्तीत जास्त यूज केलं जात नाही. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इफेक्ट्स ऑफ ओव्हर यूज ऑफ ग्राउंड वॉटर. मग ग्राउंड वॉटरचं काय आहे हायली यूज किंवा ओव्हर यूज केल्यानंतर काय होतं किंवा ओव्हर यूज कुठं केला जातो. ओके, लोअरिंग वॉटर टेबल, मग ज्यावेळेस आपण ग्राउंड वॉटर जर असेल त्याचा आपण जास्तीत जास्त यूज केला तर वॉटरची जी क्वांटिटी आहे ती काय होईल, तिथं लो होईल, म्हणजेच लोअरिंग वॉटर टेबल. ओके, द लोअरिंग ऑफ वॉटर टेबल वूड कॉज ए शार्प डिक्लाईन इन फ्युचर ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. मग ॲग्रिकल्चरल प्रोडक्शनमध्ये आपण काय करतो ओव्हर यूज करतो. ओके, किंवा ओव्हर यूज तिथं होतो जेणेकरून वॉटरची क्वांटिटी आहे ती काय होते लो होते. देन ग्राउंड सबस्टन्स व्हेन ग्राउंड वॉटर विथड्रॉवल इज मोर दॅन इट्स रिचार्ज रेट द सेडिमेंट्स इन द ॲक्विफर बिकम्स कॉम्पॅक्टेड. मग काय केलं जातं सँडी रिजन जर असेल किंवा सँडी सॉईल असेल त्याच्यामध्ये काय होतं वॉटर जास्तीत जास्त वेळ काय होत नाही ते स्टेबल राहत नाही, ते काय होतं डायरेक्टली तिथं वॉटर फ्लो होऊन जातं आणि जर वॉटर स्टोअर नाही झालं तर ते काय होतं इथं इव्हॅपरेशनच्या फॉर्ममध्ये किंवा इव्हॅपरेट फॉर्ममध्ये काय होतं वॉटर तिथं इव्हॅपरेशन होऊन जातं. देन सरफेस वॉटर इट ऑकर्स इन द फॉर्म्स ऑफ स्ट्रीम्स रिव्हर्स लेक्स पॉन्ड्स वेटलँड्स अँड आर्टिफिशियल रिझर्वायर्स. ओके, सरफेस ऑफ वॉटर म्हणजेच काय जे स्ट्रीम्स असतील रिव्हर्स असतील लेक म्हणजेच नद्या तळे डबके वेटलँड्स म्हणजेच काय ते पाण्याखालचे जे प्रदेश असतील. ओके, त्याला आपण बेट असं म्हणतो. ओके, मग तिथं काय केलं जातं जे वॉटर सरफेस आहे ते वॉटर सरफेस तिथं काय केलं जातं मेंटेन केला जातो, म्हणजे तिथं काय होत नाही त्याचं वॉटरचं जास्त यूज होत नाही म्हणून वॉटरचे काय होतं तिथं मेंटेनिटी तिथं स्टेबल राहते. ओके, देन नेक्स्ट पॉईंट फ्लड्स. आता फ्लड्स म्हणजेच काय पूर येणे. ओके, नदीला जर जास्त पाणी झालं तर काय होतं पूर येतो.
आणि पूर आल्यानंतर जे आसपासचे जे व्हिलेजेस आहेत नियर अबाउट व्हिलेजेस त्यांना काय केलं तर सिग्नल केला जातो मायग्रेशन करण्यासाठी. ओके, त्यामध्ये इनंडेशन ऑफ ए लार्ज लँड एरिया विथ वॉटर फॉर सेव्हरल डेज इन कंटिन्युएशन दॅट इज कॉल्ड इज अ फ्लड. म्हणजे वॉटर कायचं जी वॉटरची कंडिशन आहे ती काय म्हणजे दिवसेंदिवस वॉटरचा फ्लो इन्क्रीज होणं आणि त्या व्हिलेजला काय करणं सिग्नल येणं हे काय कंटिन्युएशन ज्यावं वर्षानुवर्ष किंवा दरवर्षी ही सायकल चालू राहते त्याला फ्लड्स असं म्हटलेलं आहे. ओके, इट हॅव बीन रेग्युलर फीचर्स ऑफ सम पार्ट्स ऑफ इंडिया इन बांगलादेश कॉजिंग लॉस ऑफ ॲग्रिकल्चर. मग इंडियामध्ये इंडिया अँड बांगलादेश या दोन पार्टमध्ये किंवा प्लेसमध्ये काय होतं जास्तीत जास्त करून बांगलादेशमध्ये काय आहे फ्लडिंगची जी मेजॉरिटी आहे ती जास्त आहे. ओके, देन ड्यू टू फ्लड्स द प्लेन्स बिकम सिल्टेड विथ मड्स दस रिड्युसिंग ए कल्टिवेबल लँड एरियाज. मग फ्लड आल्यानंतर जे कल्टिवेशन केलेले प्लांट्स आहेत किंवा कल्टिवेशन केलेले क्रॉप्स असतील ते काय होतात डायरेक्टली डॅमेज होऊन जातात. डॅमेज झाल्यानंतर मग परत त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी किंवा परत त्याचं प्रॅक्टिसेस कल्टिवेशन करण्यासाठी त्याला तेवढा वेळ काय करावा लागतो द्यावा लागतो. ओके, म्हणून तिथं काय होतं कल्टिवेशन जो एरिया असेल किंवा कल्टिवेबल एरिया किंवा कल्टिवेबल लँड जे असेल ती काय होते डायरेक्टली डॅमेज होते आणि तिथं ॲग्रिकल्चरल लॉस होतो. देन नेक्स्ट, ड्युरिंग द लास्ट फ्यू डिकेड्स there has been sharp rise in incidence of floods. ओके, मग काय केलं जातं लास्ट फ्यू डिकेड्स म्हणजे आता त्या ठिकाणी जर फॉर एक्झाम्पल आता नदीच्या शेजारी जे गावं आहेत आता त्या गावामध्ये जर नदीला पूर आला तर ते आसपासचे जे गावं आहेत ते काय होतात डायरेक्टली पाण्याखाली जातात आणि मग जेवढ्या ॲनिमल्सला जेवढ्या ह्युमन थिंग्सला काय मायग्रेशन करणं शक्य होईल तेवढे काय होतात मायग्रेट होतात. पण ज्याला शक्य होत नाही ते काय होतात तिथं त्यांचं डिके मटेरियल होऊन जातं म्हणजे तिथं डाय होतात डिस्ट्रॉय होतात. ओके, मग ते इन्सिडन्स म्हणजे ते काय इन्सिडन्स आहे किंवा ते इंडिकेशन देतं की इथे पूर येऊन गेलेला आहे. ओके, फ्लड्स आर कॉज बाय बोथ नॅचरल ॲज वेल ॲज ह्युमन फॅक्टर्स. मग फ्लड्स जर आल्यानंतर किंवा पूर आल्यानंतर नॅचरल फॅक्टर्सवरती किंवा नॅचरलवरतीसुद्धा इफेक्ट होतो त्यानंतर ह्युमन फॅक्टर्स याच्यावरतीसुद्धा इफेक्ट होतो. मग त्यानंतर सांगितलं आहे नॅचरल फॅक्टर्स काय ब्लॉकिंग फ्री फ्लो ऑफ रिव्हर्स. मग ज्यावेळेस नदीचा एखाद्या वेळेस तिचा फ्लो असेल किंवा एखाद्या ठिकाणी बांध घातलेला असेल तर काय होतं वॉटर तिथं फ्लो स्टॉप केलं जातं वॉटरचा फ्लो तिथं स्टॉप केला जातो आणि आसपासचे जे गावं असतील त्याला तिथं काय होतं मग तो पूर येतो त्याला सिग्नल दिला जातो. ओके, हे सुद्धा फॅक्टर त्याच्यावरती अफेक्ट करेल. देन ह्युमन फॅक्टर्स, मग ह्युमन फॅक्टर्स काय करतं डिफॉरेस्टेशन अँड कन्स्ट्रक्शन्स. ओके, डिफॉरेस्टेशन केलं तरी पूर येऊ शकतो म्हणजे प्लांटची कटिंग केली तर पूर येऊ शकतो. देन कन्स्ट्रक्शन्स म्हणजेच काय नवीन नवीन त्याचे बांधकाम जे असतील किंवा कन्स्ट्रक्शन असतील रोडचं कन्स्ट्रक्शन आहे किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा इंडस्ट्री कन्स्ट्रक्शन जर केलं तर तिथं सुद्धा काय होऊ शकतं किंवा तो एरिया डिफॉरेस्ट करून तिथं आपण ते कन्स्ट्रक्शन करतो म्हणून तिथं काय होतं फ्लड येण्यासाठी ती काय जागा मोकळी होते म्हणून तिथं फ्लड सहजासहजी येऊ शकतो. देन नेक्स्ट ड्रॉट्स, तर ड्रॉट्स म्हणजेच काय डेझर्ट कंडिशन वॉटर डेफिशियन्सी. ओके, द कंडिशन ऑफ ड्रायनेस फॉर प्रोलॉंग पिरियड दॅट इज कॉल्ड एज अ ड्रॉट. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे राजस्थान आहे. ओके, राजस्थानमध्ये काय वॉटर डेफिशियन्सी आहे तिथं वॉटरची क्वांटिटी जास्तीत जास्त लिमिटेड अनलिमिटेड नाही. ओके, म्हणून आपल्याला राजस्थान हे जे आहे हे आपल्याला एक्झाम्पल म्हणून सांगता येईल ड्रॉट कंडिशन्स. ओके, म्हणजे जास्तीत जास्त दिवस वॉटरची अवेलेबिलिटी काय असणं तिथं अनस्टेबल असणं डेफिशियन्सी तिथं अवेलेबल होणं म्हणून त्याला ड्रॉट कंडिशन्स असं म्हटलेलं आहे. व्हेन द ॲव्हरेज रेनफॉल फॉर अॅन एरिया ड्रॉप्स बिलो द नॉर्मल. ओके, म्हणजे त्याचं ॲव्हरेज रेनफॉल जो आहे तिथं पाऊससुद्धा काय होतो कमी पडतो कारण का तिथं इव्हॅपरेशन रेट कमी असेल तर पाऊससुद्धा काय असणार आहे तिथं कमी पडणार. ओके, देन ह्युमन ॲक्टिव्हिटीज, मग कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत ड्रॉट कंडिशन्सला कॉज करण्यासाठी अफेक्ट करण्यासाठी. मग फर्स्ट आहे डिफॉरेस्टेशन, ओव्हर ग्रेझिंग आर लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग ऑफ डेझर्ट्स टू ड्रॉट एरियाज. ओके, मग डिफॉरेस्टेशन ही ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहे त्यानंतर ओव्हर ग्रेझिंग ही सुद्धा ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहे याच्या थ्रू काय होतं आहे ड्रॉट कंडिशन तिथं डेव्हलप होते किंवा ड्रॉट कंडिशनला डेव्हलप होण्यासाठी किंवा ड्रॉट कंडिशनला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड होते. ओके, ड्राय फार्मिंग टेक्निक्स अँड वॉटर कॉन्झर्वेशन स्कीम आल्सो फ्रुक्विट इफेक्टिव टू फाईट द प्रॉब्लेम ऑफ ड्रॉट. ओके, मग ड्राय फार्मिंग कंडिशन जे आहे
ती कंडिशन किंवा ड्राय फार्मिंग टेक्निक, ही टेक्निक जर आपण यूज केली तर ती काय ड्रॉट कंडिशनला एक चॅलेंज देऊ शकते किंवा ड्रॉट कंडिशनवरती ती मात करू शकते. ओके, कशासाठी? ती ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट प्रोडक्शन यील्ड हाय करण्यासाठी. ओके, द नेक्स्ट पॉईंट, कन्फ्लिक्ट ओव्हर वॉटर. आता कन्फ्लिक्ट ओव्हर वॉटर म्हणजेच काय? जर वॉटरची क्वांटिटी जास्त आहे, किंवा फॉर एक्झाम्पल आता नाईल नदीचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं, कारण का ती नदी एकदम इलॉंगेट आहे, लॉंग आहे, लांब नदी आहे असं जगात तिचा उच्चार आहे किंवा तिचं नाव आहे. मग ती नदी, ती जर लांब आहे तर मग तिचं लॉंग, तिचं फ्लोटेशन आहे. ओके, मग त्याच्यावरती जर आपण डॅम क्रिएट केला तर ते काय होऊ शकतं, तेवढ्या भागापुरतं ते काय होईल, तिथं त्याची डेव्हलपमेंट होऊ शकते. ओके, मग त्याचं मॅनेजमेंट कसं करू शकतं वॉटरचं, हे सांगितलं आहे कन्फ्लिक्ट ओव्हर वॉटर. त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे सम मेजर वॉटर कन्फ्लिक्ट्स आर डिस्कस बिलो. मग सम, मग त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे द मिडल ईस्ट, मिडल ईस्टमध्ये वॉटरचं कॉन्झर्वेशन कसं केलेलं आहे किंवा स्टोरेज कसं किंवा मॅनेजमेंट कसं आहे. इट इन्क्लूड्स थ्री रिव्हर्स बेसिन्स, नेमली जॉर्डन, ट्रिगिस, युफ्रेट्स अँड नाईल्स. ओके, या नद्यांचं काय केलं आहे, संगम. ओके, म्हणजे यांचं काय कॉम्बिनेशन केलेलं आहे, आणि कॉम्बिनेशन ज्या ठिकाणी होतं तिथं काय केलं, एक डॅम क्रिएट केला, म्हणजे तिथल्या त्या वॉटरचं तिथं मॅनेजमेंट केलेलं असेल. ओके, देअर इज अ फायरेस फिअर्स बॅटल फॉर वॉटर अमॉंग जॉर्डन, सायरिया अँड इज्राईल फॉर शेअर जॉर्डन रिव्हर्स वॉटर. मग या नद्यांचं जे वॉटर आहे, या नद्यांचं पाणी आहे, त्या डॅम थ्रू काय केलं जातं, शेअर केलं जातं, अगेन डेव्हलपमेंटसाठी. ओके, मग कोणत्या कोणत्या भागाला ते शेअर केलं जातं, सायरिया, इज्राईल या भागांना काय केलं जातं, ते प्रोव्हाइड केलं जातं फॉर डेव्हलपमेंट पर्पज. दे नेक्स्ट कॉन्फ्लिक्ट्स द सतलज यमुना लिंक SYL कॅनल डिस्पट. सतलज आणि यमुना लिंक कॅनल डिस्पट. ओके, म्हणजे काय केलं आहे, ह्या दोन ज्या नद्या आहेत, सतलज आणि यमुना, यांचं काय केलं, कॉन्झर्वेशन केलं आहे, म्हणजे यांच्या जो वॉटर फ्लो असेल त्याचा कॉन्झर्वेशन करून तिथला जो एरिया आहे तो काय करायचा, डेव्हलप करायचा, किंवा त्या एरियाला ते वॉटर प्रोव्हाइड करायचं. ओके, द इश्यू ऑफ शेअरिंग द रवी बीज वॉटर्स SYL मीन्स सतलज आणि यमुना लिंक इश्यू बिटवीन पंजाब अँड हरियाणा इज केस ऑफ डिस्पट बिटवीन टू स्टेट्स. मग या वॉटर, या सतलज आणि यमुना या नद्यांचं जे कॉन्झर्वेशन आहे किंवा या नद्यांचं जे पाणी आहे त्याचं कॉन्झर्वेशन करणं, मग कोणत्या एरियाला ते प्रोव्हाइड केलं जातं, हरियाणा अँड पंजाब या दोन एरियामध्ये काय केलं, ते वॉटर डिस्ट्रीब्यूट केलं जातं, शेअर केलं जातं फॉर डेव्हलपमेंटल पर्पज. ओके,